आकाश बायजूस नेट परीक्षेत ऑल इंडियामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सायमा महबूब शेख व तमिळनाडू येथे झालेल्या डायव्हिंग ॲक्वॅटिक राष्ट्रीय स्पर्धेत रणवीर राजेंद्र खाडे यांनी कांस्य पदक मिळवल्याबद्दल या दोघांचा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीनभाई बागवान व जिल्हाध्यक्ष शफीक रजवरे, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, राम गायकवाड, तन्वीर गुलजार, जावेद बद्दी, PSI श्रीकांत जाधव, कयूम वलोलखाल, सुलेमान चामापुरे, राजू हुंडेकरी, अमजद पठाण, कयूम मोहळकर, गफ्फार खान, रफीक पठाण, कादर भागानगरे आणि समस्त पत्रकार बंधू उपस्थित होते. सायना महबूब शेख हिचं आपण या ठिकाणी काळ्यावरून अभिनंदन करूया. त्याचबरोबर तामिळनाडू येथे झालेल्या डायव्हिंग ॲक्टिव्हिटी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण राजेंद्र खाडे हा कांस्य पदक मिळवलेला आहे त्याचं देखील आपण या ठिकाणी काळ्यावरून अभिनंदन करूया. मित्रांनो, हे यश दोन्ही यशस्वी जे काही विद्यार्थी आहेत हे राष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत. शाळा स्तरावर असतील किंवा शहर तालुका स्तरावर चमकणं थोडंफार आपल्याला कौतुक आहे, पण हे राष्ट्रीय स्तरावर एवढं मोठ्या लहान वयामध्ये चमकलेत खरं त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या अभिमानापोटीच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आमचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान साहेब आणि जिल्हाध्यक्ष शफीक रजवरे सर आणि आमची संपूर्ण टीम ह्याला गौरव करते आणि मराठा सेवा संघ अंतर्गत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचं काम हेच आहे की समाजामधले जे जे काही चांगलं आहे ते लोकांसमोर आणणं, भले ते इतिहासामधलं असू दे किंवा वर्तमानमधलं असू दे, हे आणण्याचं काम मागील अनेक वर्षापासून मतीन बाबांसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मावळे या ठिकाणी करत आहोत आणि आम्हाला खरंच सार्थ अभिमान आहे. या अभिमानापोटी त्यांच्या पालकांचा आणि त्या पाल्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे. तर मी सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले मराठा सेवा संघ अंतर्गत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे आमच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी गोडसे साहेब आणि त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय राजेंद्र वारगड.